17 जुलै 2014 खरंच हा माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आजचा दिवस तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे सहकार्यामुळे आज तो जो आपण यशस्वी दिवस म्हणू शकतो तो दिवस आज बघतोय त्याचं कारण फक्त तुम्ही सगळे आहात. लहानपणापासून ज्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं असे माझे प्राथमिक शाळेतले शिक्षक रगडे मॅडम, मुरकुडे सर, कापसे सर आणि दुसरीकडे ज्यांनी मला जगायला शिकवलं असे माझे आईवडील आणि माझे रिसर्च गाईड डॉक्टर राजेश रगडे, डॉक्टर माधुरी सावंत या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे सहकार्यामुळे आज मी माझी PhD पूर्ण करू शकलो. आपण जीवन जगत राहायचं, जीवन कसं जगायचं, जीवन जगतानाचं जे शिक्षण घ्यावं लागतं ते सतत मला डॉक्टर राजेश रगडे सरांकडनं मिळत गेलं. आणि आज सगळीकडे जे काही कौतुक होतं आहे आणि असं काम केल्यानंतर आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाली तर खूप बरं वाटतं आणि ही थाप आपल्या माणसाकडून जर मिळाली तर आज जास्त बरं वाटतं. आणि आज ती थाप मला मिळाली, तुमच्या सर्वांच्या हात माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं आपल्या सर्वांचे खरंच मनापासून खूप आभार. या PhD च्या प्रवासात 2009 पासून माझे शिक्षक, माझे मित्र आणि ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्वांचं मी आज मनापासून आभार मानतो. यामध्ये माझे शिक्षक म्हणजे प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळेपर्यंत इवन कॉलेजपर्यंत ट्युशनमध्ये ज्यांनी मला शिकवलं म्हणजे डॉक्टर माधुरी सावंत, डॉक्टर दुलारी कुरेशी, उपाध्ये सर, मुस्तफा सर, शेख सर, डॉक्टर जतीन शहा, डॉक्टर दिलीप पटवर्धन, त्यानंतर मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे जगन कांबळे, प्रशांत साठे सर, या सर्वांचं कुठं ना कुठंतरी माझ्या जीवनामध्ये मधुकर सावंत सर या सगळ्यांचा माझा मला घडवण्यामध्ये खूप मोठा हात आहे आणि या सगळ्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी आज इथं आहे. त्याचबरोबर माझे जे काही सहकारी मित्र आहेत त्या सहकारी मित्रांमध्ये म्हणजे नागसेन मित्रमंडळ असेल, नागसेन CC असेल, दिलीप कांबळे असेल, कन्हैया बनकर असेल, हे सगळं सर्व सचिन तायडे हे सर्व मित्रांनी मला खूप सहकार्य केलं. म्हणजे ज्यावेळेपासून मी मेडिकल टुरिझमवर काम करण्याच्या अगोदरपासून मला माहिती की सुनील गायकवाड यांनी ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस मेडिकल टुरिझमवर काम करण्याच्या अगोदर 2006 मेडिकल टुरिझमवर एक PhD एक डॉक्युमेंटरी तयार केली होती आणि म्हणजे तो काळ आणि आजचा दिवस हा सगळा त्यांनी मला प्रत्येक वेळेस त्यांनी बघितलेलं आणि त्यांनी सहकार्य केलेलं की या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मित्रांमुळे आज मी इथं आहोत. आणि मला वेळोवेळी जो काही मॉरल सपोर्ट मिळत गेला आय एम व्हेरी थँकफुल टू पल्लवी कांबळे अँड डॉक्टर संघमित्रा, थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी इन एव्हरी सिच्युएशन अँड एव्हरी टाईम, थँक्यू व्हेरी मच. आज म्हणजे माझ्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी माझ्यासाठी जे काही कष्ट घेतले म्हणजे बाबांनी रिक्षा चालवून जो काही मला आधार दिला त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि म्हणून आज मी म्हणजे ज्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं असे शिक्षक आणि ज्यांनी मला जगायला शिकवलं असे माझे आईवडील आणि डॉक्टर राजेश रगडे, माधुरी सावंत या सर्वांना मी आज माझी PhD अर्पण करत आहे. आणि तुम्ही सर्व सगळेजण याचे साक्षीदार आहात. मला अजून खूप काही शिकायचं ही फक्त सुरुवात आहे, पुढे चालून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. तुमचे सर्वांचे मार्गदर्शन आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. तुमची आजची ही उपस्थिती, तुमचं आज म्हणजे मी निमंत्रण दिल्यावर तुमचं हे येणं हेच मला आज दाखवते की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करतात आणि तुम्ही माझे किती आहात. तर असंच प्रेम माझ्यावर राहू द्या, तुमचं मार्गदर्शन सतत माझ्याकडे राहू द्या. आपले आजपर्यंतच्या प्रवासामध्ये मला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. आपला डॉक्टर अनिल बनकर.